आय कॅन स्पीक इंग्लिश फ्लुएंटली, वाक्यामध्ये काय दिसतो कॅन किंवा कुड पैकी? कॅन आलेला आहे. मग कॅन काढून काय घ्यायचं आहे? ॲम इज आर पैकी एक साहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे. तिन्हीपैकी काय घ्यायचं आहे हे कर्त्यावर अवलंबून आहे. पहा मग काय आलेलं आहे कॅनच्या अगोदर आय, आय नंतर काय येत असतो नेहमी ॲम, माहितीच आहे ना. आय नंतर नेहमी ॲम वापरतात. एक वचनी करता असेल तर इज आणि अनेक वचनी करता असेल तर आर. तर इथे कॅनच्या आधी आय आलेला आहे म्हणून आपण घेणार आहोत ॲम आणि त्यापुढे एबल टू. बस कॅनच्या जागी ॲम एबल टू आलाय, बाकी कोणताही बदल नाही. काय झालं मग? आय ॲम एबल टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली असं उत्तर होईल. पहा बाकीचे शब्द तसेच घ्यायचे आहेत. दोन्ही वाक्यांचा अर्थ तोच आहे. बघा, आय कॅन स्पीक इंग्लिश फ्लुएंटली, मी असखल्लितपणे इंग्लिश बोलू शकतो. आय ॲम एबल टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली, मी असखल्लितपणे इंग्रजी बोलण्यास समर्थ आहे. समर्थ आहे म्हणजेच काय? शकतो. तर मग कॅनच्या जागी आपण घेतलाय ॲम एबल टू. आता नेक्स्ट एक्झाम्पल, द सोल्जर्स कुड ऑपरेट विथ ग्रेटर इफेक्ट. आपल्याला सांगितला यूज एबल टू. काय करणार? वाक्यातील कॅन काढून त्या जागी ॲम इज आर एबल टू, किंवा वाक्यातील कुड काढून त्या जागी वॉज वेर एबल टू घ्यायचं आहे. मग वाक्यात काय आलेलं आहे पहा. द सोल्जर्स कुड, हा कुड. मग हा कुड काढून त्या जागी येईल वॉज किंवा वेअर पैकी एक साहाय्यकारी क्रियापद. जसं वर आपण पाहिलं ॲम इज आर, तिन्हींचाही अर्थ सेम आहे. तिन्हींचा अर्थ होतो आहे, पण तीनपैकी काय वापरायचं आहे हे त्या अगोदर आलेल्या नामावर अवलंबून आहे. जर आय असेल तर त्यानंतर ॲम घेतात, एक वचनी करता असेल तर इज घेतात, आणि अनेक वचनी करता असेल तर आर घेतात. त्याचप्रमाणे वॉज आणि वेअर दोन्हींचाही अर्थ सेम आहे. होता, होती, होते, होतो असा अर्थ आहे वॉज आणि वेअर दोन्हींचा आहे. जर त्या अगोदर आलेलं नाम म्हणजेच करता जो आहे वाक्यातला तो जर एक वचनी असेल तर वॉज घेतात, आणि अनेक वचनी असेल तर वेअर घेतात. मग या ठिकाणी पहा, कुडच्या आधी आलेलं द सोल्जर्स किती वचन आहे? अनेक वचन आहे. मग अनेक वचने असेल तर काय घ्यायचं आहे? वेअर. जर या ठिकाणी द सोल्जर एक वचनात असतं, हा एस नसता, तर वॉज घेतला असता आपण. पण सोल्जर्स अनेक वचने आहे करता, म्हणून वॉज किंवा वेअरपैकी आपण घेणार वेअर. आणि त्यानंतर एबल टू, म्हणजेच कुडच्या जागी घेतला वेअर एबल टू. बाकीचे शब्द तसेच. बघा कसं होईल मग. सुरुवातीला आहे द सोल्जर्स वेअर एबल टू, कुडच्या जागी आला आणि पुढचा भाग तसाच येईल. ऑपरेट विथ ग्रेटर इफेक्ट. ओके, बघा सिंपल आहे ना. कॅनच्या जागी ॲम एबल टू घेतलाय आणि इथं कुडच्या जागी वेअर एबल टू घेतलेला आहे. थोडक्यात नियम काय आहे बघा, या दोनच गोष्टी करायच्या आहेत, याशिवाय वेगळं काहीही नाही. बघा, वाक्यातील कॅन काढून त्या जागी ॲम इज आर एबल टू लिहायचं आहे, किंवा वाक्यातील कुड काढून त्या जागी वॉच किंवा वेअर प्लस एबल टू घ्यायचं आहे.